आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुन्नूर येथे श्री संगमेश्वर देवाच्या यात्रेला प्रारंभ. बैलांचा भरला मोठा बाजार. कुन्नूर येथे सीमा भागातील सर्वात मोठी यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने खूप मोठी गर्दी भक्तांची आहे. श्री संगमेश्वर देवाची यात्रा येथे मोठ्या प्रमाणात भरते. भक्त श्रद्धेने नवसाना पावणारा देव म्हणून येतात. विशाळी तीर्थयात्रा असेही लोक संबोधतात. या गावात पूर्वेला दूधगंगा नदी वाहते तर उत्तरेला वेदगंगा नदी वाहते. संगमावरच वेदगंगा नदी आहे. बैलांचा बाजार हे यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं. कुन्नूर या ठिकाणी दूधगंगा वेदगंगा नदीच्या तीरावरती ही आज या ठिकाणी विशाळी तीर्थयात्रेला आजपासून प्रारंभ झालेला आहे. या यात्रेबद्दल तुम्ही नेमकं आम्हाला काय सांगू शकाल? ही यात्रा म्हणजे विशाळी अमोशापासून स्टार्ट होत्या. दूधगंगा वेदगंगा नदीच्या संगमावरती ही यात्रा भरते. ही यात्रा 100 वर्षापासून सुरुवात आहे आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात भरते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती ही मोठी यात्रा भरते. या यात्रा काळात मला वाटतं 4 ते 5 दिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनावर या बाजारामध्ये दाखल होतात. लाखोची उलाढाल होते. या संदर्भात काय सांगा? लाखोची उलाढाल होते. महाराष्ट्र कर्नाटकातून जनावर वेगवेगळे जातीची जनावर येतात. प्रदर्शन होतं. इथं मोठ्या प्रमाणात विक्री खरेदी होते. उलाढाल मोठी होती. शिवाय या भागातल्या प्रत्येक भक्तजनांच्या मनामध्ये या भक्ता या देवस्थानाबद्दल मनात आदराचं स्थान आहे, श्रद्धेचं स्थान आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? पूर्वेला पूर्व वाहिनी उत्तर वाहिनी अशा दोन नद्या आहेत. या दोन नदीच्या संगमावरती असं पवित्र असं ही संगम असल्यामुळं या देवस्थानाने यात्रेला स्वरूप चांगलं आलं. निश्चितच संगमावर बसल्यामुळं या देवस्थानला खूप मोठं सुजेचं स्थान आहे. मला वाटतं या ठिकाणी तुमच्या चौंगे परिवारांची भावंडांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. या शेतीमध्येच 12 एकर शेतीमध्ये ही यात्रा करते. या संदर्भात काय सांगाल? आम्हाला एक ही देणगीच आहे देवाची की प्रतिवर्षी आमचा यात्रेनिमित्त काय असेल ते ऊस लवकर जातो. ते आम्हाला देवानं महादेवानं मोठी देणगी दिलेली आहे चौंगुली परिवारांना आणि चांगलं आहे. आम्हाला महादेवाच्यामुळे आमचं चांगलं झालेलं आहे. शिवाय या देवस्थानाबद्दलचं जे महत्व आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता ही ब्रिज झालेला आहे. रोड बारवाड कुन्नूर झालेला आहे. थोड्या दिवसांमध्ये भोज कुन्नूर रोड होणार. त्यामुळे आणि याच्यापेक्षा जास्ती डबल नाही यात्रा होणार. धन्यवाद साहेब. खरोखरच या दूधगंगा वेदगंगेच्या संगमावर बसलेलं संगमेश्वर यात्रा मला वाटतं फक्त कर्नाटकातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही यात्रा सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहे. लाखो भाविक भक्त या यात्रेला येतात, आपला आनंद सोहळा भक्ती सोहळा या यात्रेच्या निमित्तानं साजरा करतात. म्हणूनच ही यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. या यात्रेच्या निमित्तानं आपल्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद सर. शिवाय खेळणी खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल दुकाने येथे लागले आहेत. शेतीला लागणारी मोठी अवजारे येथे विक्रीला येतात. निप्पाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, कुन्नूर ग्रामपंचायत वेगवेगळ्या बँका येथे आयोजन करतात. मांगूर प्राथमिक आरोग्य केंद्र, बेनाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुन्नूर गळदगा येथूनही आरोग्य केंद्रांची मदत मिळते. महानकारी न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बेनाळे. या कुन्नूर गावामध्ये वेदगंगा व दूधगंगा या पवित्र दोन नद्यांचा उत्तर वाहिनी व पूर्व वाहिनी असा काशीनंतरचा संगम बघण्यासाठी म्हणजे कुन्नूर विद्यार्थी यात्रा येते. या ठिकाणी प्रतिवर्षी ग्रामपंचायत यात्रा कमिटीकडून योग्यरित्या नियोजन पद्धतीने सर्व दुकाने, बैलांचे प्रदर्शन, पाळणा, नेवा मिठाईची दुकाने, आईस्क्रीम गाडी हे त्यांची योग्य पद्धतीने दुकानाची मांडणी करून व्यवस्थित 20 फुटाचा रस्ता सोडून योग्य पद्धतीने त्याची मांडणी करून यात्रा ग्रामपंचायतीकडून केली जाते. या ठिकाणी कर्नाटकातील महाराष्ट्रातील जवळजवळ 25 ते 30 खेड्यातील लोक या यात्रेला संगमेश्वरच्या दर्शनासाठी उत्सुकपणे येतात. व या आमराईमध्ये पहिल्या दिवशी गावामधून पालखी सोहळ्याने इथे यात्रा सुरू होते. तत्पूर्वी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या हस्ते संगमेश्वर मंदिरामध्ये अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर गावामधून सवाद्य मिरवणुकीने सर्व देवस्थानच्या 7 पालख्या येऊन पालख्या आल्या जातात. संगम तिरी जाऊन पाण्याने धुतल्या जातात. त्यानंतर तिथं श्रीफळ वाढवून त्या पालख्या मंदिराजवळ येऊन इथं आरती होते. आरती झाल्यानंतर येथे महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. या महाप्रसादाचे
लाभ सर्व भाविक घेतात. यानंतर इथून पुढे 5 दिवस ही यात्रा मोठ्या प्रमाणात चालू राहते. यामध्ये 3रा व 4था दिवस फार महत्त्वाचा असतो. 3रा व 4थ्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.